श्रीमंत योगी जगदंब निस्वार्थ सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून BPL व APL तसेच शाळकरी विद्यार्थी वयोवृद्ध महिला पुरुष यांची सेवा नेत्र चेकअप व माफक दरात सर्जरी भावी या आशयाने स्वर्गीय डॉक्टर उमेश अग्रवाल यांनी श्रीमंत योगी जगदंब निस्वार्थ सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून बंगाली कॅम्प कामगार झोपडपट्टीतील गरजूंना शुल्क सेवा देऊन माणुसकीचा परिचय दिला. त्यांनी या 3 वर्षात 1,235 गरजूंचे निःशुल्क नेत्र चेकअप करून दिले. तसेच 93 गरजूंचे परिस्थितीनुसार त्यांची नेत्रसर्जरीसुद्धा करून दिली. पण काळाने झेप घेतली व सगळ्यांच्या मनात आपलं नाव कोरणारे स्वर्गीय डॉक्टर उमेश अग्रवाल हे स्वर्गवासी झाले. नेत्रतज्ज्ञ डॉक्टर आफाक सिद्दीकी सर यांनी आपली तयारी दर्शवली व डॉक्टर अग्रवाल यांच्या कार्यास मदत व्हावी व त्यांनी जे काम सुरू केले ते अविरत सुरू राहावे त्यासाठी डॉक्टर सिद्दीकी प्रयत्नशील राहणार असे बोलून त्यांनी लवकरच संस्थेच्या माध्यमातून आपण सुद्धा जनसेवा करणार असे सांगितले. त्यामुळे संस्थेमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले व गरजूंना याचा पुरेपूर फायदा होणार आहे. श्रीमंत योगी जगदंब निस्वार्थ सेवा फाउंडेशनचे मित्रपरिवारतर्फे डॉक्टर आफाक सिद्दीकी यांचे आभार व्यक्त केले व संस्थापक अध्यक्ष सचिन संदूरकर यांनी डॉक्टर आफाक सिद्दीकी यांना पुढील कार्यास शुभेच्छा देऊन आभार मानले. ये जो संस्था है, जो फाउंडेशन है, ये गरीबों के लिए जो इतना जो लोग आ नहीं पाते हैं, जो लोग कहीं डॉक्टर को दिखाने पैसे के अभाव से जो वंचित रह जाते हैं, तो उनके लिए इनकी जो फाउंडेशन है उनके लिए जो सर ने स्टार्ट किया था, उमेश अग्रवाल सर ने, ये बहुत बड़ा काम था. तो सर के जाने से उनको कि ये काम रुक नहीं जाना चाहिए, इसलिए मैं इतना सौभाग्य हूँ कि मैं इनको इनके साथ जुड़ा हूँ. इतने लोगों की सेवा हो रही है, इससे बड़ा काम और कुछ नहीं. मी श्रीमंत योगी जगदंब निस्वार्थ सेवा फाउंडेशनचा अध्यक्ष आहे. मी गेल्या 4 वर्षात 2019 या संस्थेची स्थापना झाली. याचे मार्गदर्शक होते डॉक्टर उमेश अग्रवाल साहेब आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये नेत्र चेकअप जे आम्ही केले आहे तर ते असेपर्यंत आम्ही 1,235 लोकांचे नेत्र चेकअप केले आहे आणि 93 लोकांचे स्वस्त दरात परिस्थितीनुसार ऑपरेशन करून देण्यात आले आहे. सर गेले तेव्हापासून आम्ही पण आमच्यासाठी एक चिंतेचा विषय झाला होता. पण ज्यांचे सत्कर्म चांगले असतात त्यांना लोक पण चांगले मिळतात. तर आमचे आफाक सिद्दीकी साहेब हे नेत्रदूत म्हणून आम्हाला लाभलेले आहे. आमच्या संस्थेच्या माध्यमातून 10 डॉक्टर्स आहेत, ज्याच्यामध्ये आहे न्यूरो, आर्थो, ENT, चर्मरोग, नेत्रतज्ज्ञ, जनरल फिजिशियन 2 आहेत, त्याच्यानंतर बालरोग तज्ज्ञ पेडियाट्रिक आणि स्त्रीरोग चिकित्सक असे टोटल 10 डॉक्टर आहे. आणि आमच्या कामामध्ये समोर सहकार्य लाभणार आहे असे आमचे डॉक्टर आफाक सिद्दीकी साहेब हे आमच्या संस्थेला जुळले आहे. आणि डॉक्टर उमेश अग्रवाल साहेबांचे जे स्वप्न होते का आपण गोरगरिबांची सेवा झाली पाहिजे, पैशासोबत थोडीशी माणुसकी पण कमवायची आणि एक जनसेवा व्हावी हा त्यांचा मूळ उद्देश होता. तर या कार्यामधूनच आम्ही हे संस्था स्थापन केलेली आहे. आणि आतापर्यंत जे काही सेवा केली आहे हे APL BPL कार्डधारक गरजूंना आम्ही याची सेवा देत आहोत, नेत्राची सोबतच बाकीच्या पण याची सेवा देत आहोत. आता आम्हाला नवीन लाभलेले आफाक सिद्दीकी साहेब नेत्रतज्ज्ञ साहेबाला मी सन्मान चिन्ह देतो संस्थेमार्फत. आणि ही सेवा आमची अविरत सुरू राहावे हीच आशा, हीच अपेक्षा. आमचं ऑफिस आहे बंगाली कॅम्पला श्यामनगरला. आमच्याकडे येणारे जे पेशंट आहे त्यांना आम्ही राशन कार्ड घेऊन बोलवतो. राशन कार्ड घेऊन आल्यानंतर त्या राशन कार्डमधला BPL नंबर जो आहे, BPL नंबर किंवा APL नंबर जो काही असेल त्या माध्यमातून एक नेत्र कार्ड बनवलं आहे. असं सगळ्याच डॉक्टरचं आम्ही बनवलं आहे. त्या कार्डच्या माध्यमातून लोकांना सेवा होत आहे. याच्यामध्ये आम्ही शाळकरी विद्यार्थी, वयोवृद्ध महिला पुरुष आणि जे गरजू आहे, जरुरी नाही का BPLS असले पाहिजे पण गरजू आहे अशा लोकांना हे कार्ड देतो आम्ही. आणि आमचे सर त्याच्यामध्ये त्यांना नेत्र चेकअप करून चांगलं उत्तम सहकार्य करतात.